शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाड येथे दत्तदर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकाचा कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. चंद्रकांत महादेव देशमाने वय 65 राहणार साळवण तालुका गगनबावडा असं मृत भाविकाचं नाव आहे. बुधवारी सकाळी 10:00 सुमारास औरवाड हद्दीतील कृष्णा नदीपात्रात ही घटना घडली. वझीर रेस्क्यू फोर्सचे जवान रौफ पटेल यांनी बोटीच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढला. यावरची वर्दी मंदार दत्तात्रय कचरे यांनी येथील पोलिसात दिली. पोलिसात मिळालेल्या माहितीनुसार मृत देशमाने गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील असून दत्तदर्शनासाठी मंगळवारी नृसिंहवाडी येथे एकटेच आले होते. सकाळी कृष्णा नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी औरवाड पुलावरून औरवाडच्या मोठ्या पुलाच्या घाटावर कपडे काढून आंघोळीसाठी गेले होते. मात्र पायरीवरून पाय घसरल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत. दरम्यान औरवाडच्या बाजूस कृष्णा नदीपात्रात लोकांची भाविकांची वर्दळ कमी आहे, त्यामुळे त्यांना बुडताना वाचवण्यासाठी कुणी नव्हतं. श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर समोर पात्रात आंघोळीला उतरले असते तर बुडताना वाचवण्यासाठी दत्त देवस्थानचं पथक आणि नागरिकांनी प्रयत्न केला असता. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.